आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंतरवाली सराटी गावात जाणार आणि जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेणार अशी बातमी आली होती मात्र या संदर्भात खुद्द एकनाथ शिंदे यांनीच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली की मंत्रिमंडळातील माझे सहकारी जरांगे पाटलांशी संवाद साधत आहेत या चर्चेनंतरच मी त्यांच्याकडे जायचं की नाही हे ठरवेल पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अंतरवाली सराटी गावाला जाणार अशी बातमी असतानाच जरांगे पाटलांच्या भेटीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जाणार नाहीत असा सवाल केला गे। हो के के गेला कारण जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या निमित्ताने सर्वाधिक डॅमेज देवेंद्र फडणवीसच झाले होते लाठीमार करण्याचे आदेश वरतून आल्याचं शरद पवारांनी केलं होतं त्यांचा रोख फडणवीसांकडेच होता त्यातही फडणवीसांनी आंदोलकांकडून पोलिसांना घेरण्यात आल्याचं विधान केलं होतं त्यानंतर मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात फडणवीसांवर रोष व्यक्त करण्यात आला होता फडणवीस डॅमेज झाले म्हणजेच एका अर्थाने भाजप देखील डॅमेज झाली राज्यातला सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आणि भाजपचे राज्यातले प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजेच आंतरवाली सराठी इथे फडणवीसांनी भेट देणं अपेक्षित असताना अजूनपर्यंत तरी फडणवीस तिथे गेलेले नाहीयेत यापूर्वी फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघाले होते आत्ताही सर्वाधिक डॅमेज फडणवीसच झालेत असं असतानाही फडणवीस हे डॅमेज कंट्रोल करत नाहीयेत नेमकं असं का आणि कशासाठी फडणवीस मराठा नेतृत्व नाहीयेत म्हणून बॅकफुटवर राहतायत की हे ठरवून राबवलेली स्ट्रॅटेजी नेमकं का काय कारण आहे पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि आपण पाहत आहे भिडू फडणवीस जात नाहीत किंवा जेव्हा जेव्हा मराठा इशू मोठा होतो तेव्हा तेव्हा फडणवीस बॅकफुटवर फेकले जातात याचं मुख्य कारण आपल्याला पाहता येतं ते म्हणजे भाजपच्या राज्यातल्या पारंपारिक राजकारणात महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी मुंबई राज्याचं राजकारण ब्राह्मण समाजाच्या केंद्रबिंदूवर आधारलेलं होतं ब्राह्मणेतर चळवळ आणि शेकापची स्थापना यामुळे राज्यातला मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेकापच्या बाजूने ओढला गेला अशा वेळी काँग्रेसने यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये मराठा नेतृत्वाला संधी दिली या संधीमुळं शेकापचं अस्तित्व संपलं मात्र काँग्रेस अंतर्गत मराठा राजकारण केंद्रबिंदूवर आलं काँग्रेसने मराठा आणि इतर समीकरण साध्य करत सत्तेत आपलं स्थान कायम ठेवलं अशा राज्यात भाजप अग्रक्रमाने पुढे येऊ लागलं भाजपने मराठा माधव पॅटर्न अंमलात आणला देशात मंडल आयोगाला विरोध करणारी भाजप राज्यात मात्र ओबीसी समाजाचा पक्ष म्हणून पुढे आला मुंडे महाजन यांच्या युतीने ब्राह्मण प्लस ओबीसी ही लाईन स्वीकारून पक्षाची पारंपरिक वोट बँक तयार केली आजही भाजपची महाराष्ट्रातील पारंपरिक वोट बँक कोणती असा प्रश्न आल्यास मराठा इतर समुदाय हेच उत्तर येतं मराठ्यांमध्ये देखील भाजपला हवा असणारा विस्थापित मराठा भाजपने युतीच्या माध्यमातून शिवसेनेला जोडून घेण्याचं काम केलं एका अर्थाने मराठा समाजाचं नेतृत्व किंवा मराठा पॉवर ही काँग्रेसच्या निमित्ताने कधी विलासराव देशमुख तर राष्ट्रवादीच्या निमित्ताने शरद पवार अशी तयार होत गेली अर्थात आजही प्रत्येक पक्षाची वोट बँक कायम आहे काँग्रेसच्या सत्ताधारी मराठा राजकारणात दुफळी तयार झाली ती राष्ट्रवादीमुळे पवारांकडे हा मोठा समूह आकर्षित झाला मात्र तरीही भाजप ओबीसी आणि इतर समाजाच्या राजकारणामुळे पुढे येत गेली राजकीय पक्षाच्या सोशल भाजपचा पारंपरिक मतदार हा ब्राह्मण प्लस ओबीसी प्लस इतर राहिलाय पण प्रस्थापित मराठा कधीच भाजपचे मतदार राहिले नाहीत थोडक्यात या राजकारणामुळे मराठा समाजाची अग्रक्रमाने भूमिका घेणं म्हणजे पक्षाच्या मुख्यधारेला इन्सिक्युअर करणं मात्र असं असताना जेव्हा भाजप महाराष्ट्रात सत्ताधारी म्हणून समोर आला तेव्हा मराठा समाजाला टाळून राजकारण करणं भाजपसाठी गैरसोयीचं ठरत केलं विशेषतः देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी या प्रस्थापित मराठ्यांना जोडून घेण्याचं राजकारण केलं या राजकारणातूनच फडणवीसांनी संभाजीराजे छत्रपती उदयनराजे भोसले रणजितसिंह निंबाळकर विजयसिंह मोहिते पाटलांचे वारसदार रणजित सिंह मोहिते पाटील मुन्ना महाडिक पद्मसिंह पाटलांचे वारसदार राणा जगजित सिंग अण्णासाहेब पाटलांचे वारसदार नरेंद्र पाटील राधाकृष्ण विखे पाटील हो ते हर्षवर्धन पाटील असे अनेक मराठा फळीचे नेते फडणवीसांनी आपल्या सोबत घेतले मराठा समाजाला जोडून घेताना थेट मराठावादी भूमिका न घेता मराठा फळी तयार करण्याची कामगिरी फडणवीसांनी स्वीकारली याचं मुख्य कारण सांगता येतं ते म्हणजे फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सर्वात डॅमेजिंग फॅक्टर ठरलेले मराठा मोर्चे मुख्यधारेचं राजकारण करायचं असेल तर पारंपरिक माधव पॅटर्न सोबत मराठा फॅक्टर स्वीकारायला हवा याची जाणीव फडणवीसांना पण हे करून फडणवीसांना खेळलीच महाराष्ट्रातल्या जाता समूहाच्या राजकारणाची महत्वाकांक्षा शरद पवारांना चांगलीच ठाऊक आहे त्यामुळे कोल्हापुरात गेल्यानंतर शरद पवारांनी राजू शेट्टींचा जैन असा उल्लेख केला होता फडणवीसांच्या मराठा जोडून घेण्याच्या पॉलिसीवर भाष्य करताना शरद पवारांनी राजेंच्या खासदार पदाच्या नियुक्तीवर पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्ती कधीच केली नव्हती मात्र संभाजीराजे छत्रपती यांच्या रूपाने प्रथमच पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केल्याची घटना घडली आहे असं विधान केलं होतं अर्थात या प्रकारचं विधान करून फडणवीसांचं ब्राह्मण असणं आणि त्यांच्या मराठा समाजाला जोडून घेण्याच्या मर्यादेवर पवारांनी एक प्रकारे बोट ठेवलं होतं फडणवीसांच्या या मर्यादा एक प्रकारे भाजपच्या मर्यादा म्हणून देखील समोर येत होत्या या काळात भाजप मराठा नेतृत्व समोर आणेल अशा चर्चाही झाल्या पण सुरुवातीला आपण बोलल्याप्रमाणे महाराष्ट्रातील भाजपची बैठकच मराठा इतर मतदारांना सोबत घेऊन घडली अशा वेळी फडणवीसांना बाजूला करून मराठा नेतृत्व समोर आणण्याची खेळी भाजपला कठीण झाली होती त्यातही फडणवीसांनी मराठा लीडर जोडून घेण्याचं थांबवलं नव्हतं था। या काळात फडणवीसांनी अण्णासाहेब विकास महामंडळ ते मराठा आरक्षणाच्या विषयांपर्यंत अनेक प्रकरणांचा निकाल लावत बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयोग राबवला पण हे करताना सामाजिक बॅलेन्स जपण्याचं काम फडणवीसांना करावं लागत होतं मराठा जोडून घेण्याच्या या मर्यादेचा निकाल मिळाला तो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये एक तर फडणवीसांनी इतके प्रयोग करूनही एक हाती सत्ता मिळवता आली नाही शिवाय पारंपरिक मराठा पॉवर मतदार संघामध्ये फडणवीसांना अपेक्षित अशी स्वीकार्यता देखील मिळाली नाही त्यानंतर सुरू झालं ते फडणवीस टू पॉइंट झिरो हे वर्जन या दुसऱ्या भागात देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि मराठा नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले पारंपरिक वोट बँकेला जोडून घेण्यासोबतच विस्थापित मराठ्यांना करण्याचा भाजपचा जो जुना बाळासाहेब आणि मुंडे महाजन पॅटर्न होता त्याच हे आधुनिक स्वरूपात भाजपला मराठा वोट बँक जोडून घेणं सोपं झालं पण एकनाथ शिंदेच्या देखील मर्यादा येत होत्या एकनाथ शिंदे हे विस्थापित मराठ्यांचं नेतृत्व करणारे नेते सहकार संस्था चालक कारखानदार अशा प्रस्थापित मराठ्यांचे लीडर शरद पवारच होते अशा वेळी या प्रस्तावित मराठ्यांना जोडण्याचं काम अजित पवारांच्या माध्यमातून झालं आता बोलूया आजच्या राजकारणाबद्दल देवेंद्र फडणवीस एका अर्थाने मराठा समाजाला जोडू पाहतात पण त्याच वेळी ते फक्त मराठा समाजाचा लीडर म्हणून पुढे येण्यास तयार होत नाही पक्षाची पारंपरिक बैठक असलेला ओबीसी सह इतर समाज पक्षासोबत ठेवणं हे फडणवीसांच्या समोरचं प्रमुख टार्गेट असलेलं दिसतं विशेष करून आताच्या राजकारणात फडणवीसांनी आपली मर्यादा ओळखून मराठा इतर समाजाची वोट बँक मजबूत करण्याकडे लक्ष दिल्याचं दिसत आहे अजित पवारांच्या स्वरूपात मराठा म्हणून भाजप आपली करताना हेच उपोषण फडणवीसांच्या पहिल्या टर्म मध्ये झालं असतं तर आज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आले असते पण गेल्या दहा वर्षात मर्यादेचं राजकारण पाहिलेल्या फडणवीसांनी ज्या प्रकारे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात दोन्ही राजे महाडी राणा जगजीत विखे ते मोहिते पाटील जोडले त्याचप्रमाणे संपूर्ण मदार शिंदे आणि अजित पवारांवरती दिल्याचं दिसतंय फडणवीसांचं हे राजकारण व्यक्तिशः फडणवीसांना देखील पूरक ठरताना दिसतंय असं म्हणायला सध्या तरी स्कोप राहतोय त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या किंवा जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या निमित्ताने फडणवीस डॅमेज होत आहेत असं म्हणण्यापेक्षा ते जाणीवपूर्वक मागे राहून व्यापक राजकारण करू पाहतात असं म्हणता येतं पण या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलधुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका